अकोला जिल्ह्यात एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद तसंच शासकीय आणि निमशासकीय शाळांमध्ये ऑगस्ट क्रांती आणि आदिवासी दिनापासून एकाच वेळी 1,84,000 वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात केंद्रीय मनुष्यबळ विकास तसंच माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते झालं. पर्यावरण, वृक्ष लागवड, जलसंधारण हे अतिशय महत्त्वाचे विषय आहेत आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा अतिशय आवश्यक आहे, कारण की विद्यार्थी चांगल्या तऱ्हेनं याचा प्रचार प्रसार सुद्धा करू शकतात. तर यानिमित्त माझी सर्वच जिल्ह्यातील, राज्यातील किंवा देशातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की पर्यावरण रक्षण हे आजच्या पिढीसाठीच नाही तर अनेक पिढ्यांसाठी आपल्या भविष्यासाठी अतिशय आवश्यक आहे. त्यामधला वृक्ष लागवड हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर आपण वृक्ष लागवड तर कराच, परंतु जे वृक्ष आपण लावतो त्याचं पालन पोषण करा, त्याचं संवर्धन करा आणि जुने जे आपले वृक्ष आहेत त्याचं सुद्धा आपण जतन केलं पाहिजे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं प्रत्येक शाळांना वृक्षारोपणासाठी वृक्ष पुरवण्यात येतील. जिल्ह्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक झाड लावण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी या झाडांचं संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आज आम्ही आमच्या शाळेमध्ये वृक्षारोपण केली असून आजपासून हे झाड मोठे होईपर्यंत ही आमची जबाबदारी आहे. मी माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना आवाहन करते की झाडे लावा आणि झाडे जगवा. देशातील कमी झालेले पर्जन्यमान याचा विचार करून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचा संदेश या मोहिमेद्वारे मांडला जात आहे.